नमस्कार, युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्मरण गांधीजींचे या अभिनव उपक्रमात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. गांधी, काळाच्या चरख्यावर माणुसकीची वस्त्र विणणारा 20व्या शतकातला कबीर. या अवलिया कबीराने एका धाग्यात देश जोडला, मन सांधली, जगाला मानव्याचे, भारताला स्वातंत्र्याचे आणि भारतीयांना स्वराज्याचे मोल पटवून दिले. सत्याला प्रतिष्ठा आणि अहिंसेला आस्थेचे अधिष्ठान मिळवून दिले. त्यांच्या मृत्यूला 72 वर्ष होत आहेत, म्हणजे त्यांना पाहू न शकलेल्या 2 पिढ्या होऊन गेल्यात. प्रकाशाची गती ही थिटी पडावी इतक्या वेगाने काळ बदलतोय. खरे तर अशा वेळी 21st सेंचुरी जनरेशन पुढे हा गतकाळातील वेडा फकीर इररेलेव्हंट ठरायला हवा होता, पण तसे काहीही झालेले नाही. उलट अजूनही गांधी नावाचे गारुड कायम आहे. हे गारुड का आहे, काय आहे आणि ते नेमके कसे आहे हे उलगडून दाखविण्याचा प्रयत्न आमचे विद्यार्थी करतायत. 8 वेगवेगळ्या लेखकांच्या पुस्तकातून उमटलेल्या गांधीजींच्या पाऊल खुणांचा शोध घेण्याचे धाडस हे विद्यार्थी करतायत. अर्थात या विद्यार्थ्यांचे वय आणि एकंदरीत अनुभव पाहता त्यांना हे शिवधनुष्य कितपत पेलवेल याबद्दल काहीसा संभ्रम असला तरी हे गांधी गारुड समजून घेण्यासाठीची त्यांची ओढ मात्र अगदी अस्सल आहे. आपणही या ओढीचे आणि त्यातून आकाराला आलेल्या प्रस्तुत दडपडीचे हार्दिक स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. नमस्कार, मी राम जाधव, कल्पक विद्यार्थी समूह आणि युवा मनवंतर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या स्मरण गांधीजींचे या उपक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. युवा मनवंतरवर सुरू असलेल्या या उपक्रमामध्ये तुम्ही गांधी बिफोर इंडिया या रामचंद्र गुहांनी 2013 साली पब्लिश केलेल्या पुस्तकामध्ये गांधीजींच्या जन्मापासून ते गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यापर्यंतचा त्यांचा एकूण कार्यकाळ तुम्ही आम्ही बघितला आहे. आता आजच्या या पुस्तकामध्ये गांधीजी गुहांनी गांधीजींच्या आयुष्यावर आधारित, म्हणजे गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आल्यापासून ते त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंतचा त्यांचा एकूण 33 वर्षाचा कार्यकाळ या पुस्तकामध्ये अधोरेखित केलेला पाहायला भेटतो. हे पुस्तक सर्वार्थानं खूप महत्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की गांधीजींच्या आयुष्याशी संदर्भात काही गोष्टी, त्यांचे पत्रव्यवहार असतील किंवा काही गोष्टींमधला सहभाग असेल, अशा अनेक घटना, अनेक गोष्टी खाजगी बाब म्हणून उघड केल्या गेलेल्या नव्हत्या. ज्या गोष्टी कालांतरानं, म्हणजे आता अगदी अलीकडच्या काळामध्ये अभ्यासासाठी उघड केल्या गेल्या, तेव्हा अशा काही महत्वाच्या गोष्टींना संदर्भ मानून या संदर्भ देत या पुस्तकामध्ये खूप महत्वाच्या विषयावर विस्तृत चर्चा केलेली आम्हाला तुम्हाला पाहायला भेटते. त्यात द इयर्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड या पुस्तकाबद्दल मी आज तुमच्याशी बोलणार आहे. खरं तर 2019-20 साली संपूर्ण जगभरात सगळ्यात सर्वश्रेष्ठ व्यक्ती कोण असा प्रश्न चर्चेला जात असताना क्लेअर प्राइस नावाच्या एका लेखकानं द न्यूयॉर्क टाइम्स या अमेरिकेच्या आघाडीच्या वृत्तपत्रामध्ये एक 5 कलमी लेख लिहिला होता, जो अर्थातच गांधीजींबद्दल होता आणि त्याच गांधीजींबद्दल मुक्तकंठाने स्तुती करण्यात आली होती. त्याचबरोबर एक जॉन हेन्स होम्स नावाचा धर्मोपदेशक, ज्या धर्मोपदेशकानं गांधीजींची तुलना ही भगवान येशू ख्रिस्तांबरोबर केली होती. त्यांचं वागणं असेल, बोलणं असेल, राहणीमान, त्यांची कार्यपद्धती, आणि एवढंच नाही तर त्या धर्मोपदेशकानं असं सुद्धा सांगितलं की आपल्या पृथ्वीवरच्या साम्राज्याखातर या महात्म्याला येशू ख्रिस्तांप्रमाणे उदात्त मरण येईल, आणि त्यांची भविष्यवाणी अखेर खरी ठरलेली सुद्धा आम्ही तुम्ही सगळ्यांनी पाहिली. अगदी गांधीजींचं एकूण व्यक्तिमत्वाबद्दल किंवा त्यांच्या श्रेष्ठत्वाबद्दल जर बोलायचं झालं तर गांधी हे एक असं व्यक्तिमत्व होतं इतर समाजसुधारक, राजकारणी किंवा नेत्यांच्या तुलनेत. त्याचं कारण असं होतं की गांधीजींनी एका ठराविक एका क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवलाय असं बिलकुल नव्हतं. मुळात गांधीजींनी जेव्हा आपल्या कार्याला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या नजरेत त्यांची ध्येय ही एक नसून अनेक होती. सगळ्यात महत्वाचं ध्येय जर कोणतं असेल त्यांचं तर ते स्वराज होतं. आता मुळात इथं स्वराज या संकल्पनेचा आपल्याला गांधीजींच्या नजरेतून अभ्यास करावा लागेल. स्वराज म्हणजे फक्त ब्रिटिशांना भारतातून हकलून देणं किंवा पायउतार व्हायला लावणं
एवढ्या पुरता स्वराज या संकल्पनेचा संकुचित अर्थ गांधीजींनी कधीच घेतला नव्हता. त्याच्यानंतर गांधीजींचं सगळ्यात दुसरं महत्वाचं जर ध्येय कोणतं असेल तर ते म्हणजे धार्मिक सलोखा आणि परस्पर सद्भावना निर्माण करणं. मुळात इथं हिंदू मुस्लिम या समाजामध्ये ब्रिटिशांनी जी काही दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करता गांधीजींना एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवत होती, ती म्हणजे इथं वेगवेगळ्या धर्मियांमध्ये सलोखा निर्माण करणं आणि परस्पर सद्भावनेचं बीज रुजवणं सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. त्याच्यानंतर गांधीजींचं तिसरं जे काही ध्येय होतं ते म्हणजे अस्पृश्यतेसारखा जो काही कलंक आपल्या समाज व्यवस्थेला लागलेला आहे तो अस्पृश्यतेचा कलंक दूर करणं. आणि चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशाला इकॉनॉमिकली सेल्फ डिपेंडंट बनवणं. एवढंच नाही तर प्रत्येकाला आत्मनिर्भर बनवणं या गोष्टींचा एक पाठलाग करत महात्मा गांधीजी आपलं आयुष्य कसं व्यतीत करत होते या एकूण आयुष्याचा आलेख अगदी योग्य त्या संदर्भासह रामचंद्र गुहांनी आपल्या या पुस्तकामध्ये उत्कृष्ट पद्धतीने मांडलेला आम्हाला तुम्हाला पाहायला भेटतो. मुळात हे पुस्तक अनेक बाबींनी महत्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या काही वादातीत गोष्टी महात्मा गांधीजींबद्दल आजही खुलेआमपणे चर्चिल्या जातात मुळात त्या गोष्टी किती चूक आहेत. चूक गोष्टीला चूक म्हणण्याचं, बरोबरला बरोबर म्हणण्याचं आणि ज्या गोष्टींना चुकीचा अन्वयार्थ लावून चर्चिल्या जातात त्याचे योग्य ते संदर्भ देण्याचं काम गुहांनी या पुस्तकामध्ये केलेलं आम्हाला तुम्हाला पाहायला भेटतं. गांधीजींना एकदा असा प्रश्न विचारला होता की गांधीजी या चार ध्येयांचा पाठलाग तुम्ही कसं कराल, तेव्हा गांधीजींनी खूप मार्मिकपणे उत्तर दिलं होतं. गांधीजींनी सांगितलं की जसा एखादा बासरी वादक आपल्या बासरीतून पहिल्यांदा एक स्वर काढतो त्याच्यानंतर लगेच तो स्वर काढता काढता दुसरा काढतो, दुसऱ्यातून तिसरा आणि तिसऱ्यातून चौथ्या स्वराचा उगम होतो, अगदी त्या पद्धतीनं मी माझं आयुष्य या पूर या ध्येयाचा पाठलाग करण्यामध्ये व्यतीत करल. भलेही या ध्येयाचा पाठलाग करत असताना मला मरण जरी आलं किंवा मला त्याच्यासाठी माझं आयुष्य जरी अर्पावं लागलं तरी त्याचा मला कोणत्याच गोष्टीचा खेद वाटणार नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय तर गांधीजींना स्वतःच्या आयुष्यापेक्षा किंवा स्वतःच्या जीवापेक्षा सुद्धा या चार ध्येयांचा पाठलाग करणं आणि त्यांना यशस्वी झालेलं पाहणं गांधीजींचं सगळ्यात महत्वाचं ध्येय होतं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. गांधीजींच्या धार्मिक सलोख्याच्या प्रयत्नाबद्दल किंवा एकूण धार्मिक एकात्मतेच्या व्याख्येबद्दल जर बोलायचं झालं तर गुहांनी आपल्याला कोहटा या ठिकाणी झालेल्या दंगलीचं उदाहरण दिलेलं आहे. कोहटा या ठिकाणी दंगल झाली होती आणि त्या दंगलीमध्ये गांधीजींचा जो काही खिलाफत चळवळीमधला सहकारी होता शौकत अली त्यानं प्रक्षोभक अशी भाषणं दिली होती. आता ही भाषणं जेव्हा गांधीजींच्या कानावर गेली किंवा भाषण दिल्याची माहिती जेव्हा गांधीजींना समजली तेव्हा गांधीजींनी स्पष्टपणे सांगितलं की मी ओळखत असलेला किंवा माझा सहकारी असलेला शौकत अली हा नव्हेच. आणि तेव्हा म्हणजे मला काय म्हणायचं की मुस्लिम धार्जीने असणं किंवा मुस्लिमांच्या संतुष्टीकरणाचं खापर जे आपण गांधीजींवर फोडणारे जे काही तथाकथित हिंदुत्ववादी आहेत यांनी या गोष्टी ध्यानात घेणं खूप महत्वाचं आहे की या कोहटा दंगलीनंतर महात्मा गांधीजींनी जे काही समाजाला उद्देशून काही गोष्टी सांगितल्या होत्या अगदी शौकत अली असेल किंवा अशा दंगल पेटवणाऱ्यांना उद्देशून ज्यावेळेस गांधीजी बोलत होते तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की हिंदूंनी अनेक दुष्कृत्य केली असतीलही आणि तुमच्या बरोबरीनं म्हणजे त्यामुळं तुमच्या बरोबरीनं मी हिंदूंना दोष द्यायला तयार आहे पण नेहमी हिंदू हाच आक्रमणकार असतो आणि मुसलमान बिचारा जखमी बळी असतो हे मी मानायला बिलकुल तयार नाही असं स्पष्टपणे सांगण्याचं धाडस सुद्धा या दंगलीनंतर गांधीजींनी सगळ्यांसमोर केलेलं आम्हाला तुम्हाला पाहायला भेटतंय. आपल्या सगळ्यांना माहित आहे की ब्रिटिशांच्या आशीर्वादानं 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना झाली. जेव्हा मुस्लिम लीगची स्थापना झाली तेव्हा अगदी मुस्लिम लीगच्या स्थापनेपासून जिना असतील किंवा अगदी त्यांनी लीग मधले सदस्य एकूण सहकारी असतील त्यांनी वेगळ्या म्हणजे धार्मिक विभागाच्या आधारावर धर्माच्या आधारावर जातीच्या आधारावर वेगळ्या मतदारसंघाची मागणी करायला सुरुवात केली होती म्हणजे आपला सत्ता सुंबा साधण्यासाठी. मात्र ह्याच मागणीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगळ्या पाकिस्तानची किंवा धर्माधिष्ठित राष्ट्राची किंवा त्या संकल्पनेची बीज कशी रोवली गेलेली होती याविषयीची उत्कृष्ट विवेचन रामचंद्र गुहांनी आपल्या या पुस्तकाच्या पानोपानी केलेलं
आम्हा तुम्हाला पाहायला भेटते. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या पुस्तकाचे या गाण्याचे लेखक असलेला जो काही मोहम्मद इकबाल आहे तो इकबाल सुरुवातीच्या काळाला प्रचंड सेक्युलर होता. मात्र तो जेवढा सेक्युलर होता तेवढाच नंतरच्या काळात किती नॉन सेक्युलर झाला आणि तो शेवटी मुस्लिम लीगला जाऊन मिळाला. मुस्लिम लीगचा सदस्य याना त्यांना ज्यावेळेस त्यांना अलाहाबाद मध्ये त्यांना पहिलं अध्यक्ष भाषण केलं होतं तेव्हा अध्यक्ष भाषणामध्ये त्यांना असं सांगितलं होतं की पंजाब सिंध किंवा जो वायव्य प्रांत आहे एवढंच नाही बलुचिस्तान ह्या भागात त्यांना एक वेगळं राष्ट्र करण्याची मागणी केली आणि हे राष्ट्र ब्रिटिशांच्या अंमलाखाली नियंत्रणाखाली वेगळं राष्ट्र म्हणून स्वतःच कार्य करेल किंवा स्वतःचा कारभार स्वतः करेल अशी मागणी त्यांना आपल्या त्या मुस्लिम लीगच्या त्या अल्लाहाबादच्या अधिवेशनामध्ये अध्यक्षीय भाषणामध्ये केली होती. म्हणजे गुहांनी याचा संदर्भ देत हे सुद्धा सांगितलं की जेव्हा मुस्लिम लीगची स्थापना झाली अगदी तेव्हापासूनच म्हणजे मुस्लिम लीगचं एकमेव ध्येय म्हणजे धर्माधिष्ठित वेगळं राष्ट्र बनवणं हे कसं त्यांचं ध्येय होतं आणि त्यासाठी मुस्लिम लीग मध्ये आतमध्ये काय गोष्टी शिजत होत्या याविषयीचा अगदी स्पष्टपणे ऊहापोह हा गुहांनी आपल्या या पुस्तकामध्ये केलेला आम्हा तुम्हाला पाहायला भेटतो. गांधीजी 1920 पासूनच असं म्हणत होते की काँग्रेस हा कधीच धर्माधिष्ठित नाहीये म्हणजे तो एका विशिष्ट धर्माचं कधीच प्रतिनिधित्व करत नाही तर काँग्रेस हा सगळ्या धर्मांना सोबत घेऊन चालणारा पक्ष किंवा संघटना आहे. थोडक्यात गांधीजी हे स्पष्ट करत असताना पलंगाचं सुद्धा उदाहरण सांगायचे आणि सांगायचे की ते पलंगाला असणारे चार पाय म्हणजे ह्या काँग्रेस पक्षाचे वेगवेगळे धर्म म्हणजे काँग्रेस पक्ष ज्यात सगळ्या धर्मांना सोबत घेऊन चालतोय परस्परांमध्ये सद्भावना राखण्याचा प्रयत्न करतोय हे सगळे ह्या आणि विशेष म्हणजे काँग्रेसचा जो काही जाहीरनामा आहे ज्या जाहीरनाम्यानं सगळ्या पक्षांना सगळ्या धर्मांना त्या धर्माच्या सदस्यांना बांधून ठेवलेलं आहे हे आम्हा तुम्हाला इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ध्यानात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जिनांबद्दल बोलताना गांधीजींनी असं सांगितलं होतं की मुस्लिमांच्या मानसिकतेचं जर प्रतिनिधित्व जिना करत असतील तर ही गोष्ट सगळ्यात सर्वार्थानं खूप धोकादायक आहे. त्याचं कारण असं आहे की देशाची अखंडता टिकवण्याचं जे काही आपण स्वप्न पाहत आहोत ते स्वप्न अगदी क्षणार्धामध्ये धुळीस मिळू शकतं. एखाद्या समूहाचं प्रतिनिधित्व करणं आणि त्या समूहाच्या मानसिकतेचं प्रतिनिधित्व करणं या दोन्हीमध्ये फरक असतो. गांधीजी पुढे असं म्हणतात की ज्यावेळेस बाकीचे लोक आपल्या हिंदुस्थानकडे पाहतील तेव्हा हिंदुस्थानकडे पाहत असताना एकसंध देश म्हणून नाही तर एकमेकांबद्दल वैरभाव असलेल्या धर्माधिष्ठितांचा एक भूखंड या नजरेनं जर आपल्याकडे लोक पाहायला लागले तर काँग्रेसनं केलेल्या 50 वर्षाच्या कामावर त्या नजरेनं बोळा फिरवण्यासारखं आहे असं गांधीजी अगदी गिज्जिनांबद्दल खिन्न अशा भाषेमध्ये उद्गार काढलेले सुद्धा आम्हा तुम्हाला पाहायला भेटतात आणि त्याची विस्तृत मांडणी गुहांनी आपल्या पुस्तकामध्ये केलेली आहे. शेवटी जिना आणि लीग यांनी 1946 ला जे काही वातावरण तापवलं होतं ते वातावरण तापवल्याचं पाहून एक ब्रिटिश अधिकारी असलेला पेंड्रल मून यांना असं लिहून ठेवलं होतं की हिंदू आपल्याला म्हणजे बहुसंख्याक असलेले हिंदू आपल्याला खाऊन टाकतील आणि या भीतीनं मुस्लिमांच्या मनाचा ठाव घेतलेला आहे. ते सारासार विचार करण्याच्या पलीकडे जाऊन पोहोचलेले आहेत आणि जीवावर म्हणजे भाव विवश होऊन जीवावर उदार होऊन मुस्लिम कधी कोणतंही कार्य करायला पुढे सरकतील असं ज्यावेळेस त्या मून या ब्रिटिश अधिकाऱ्याने लिहून ठेवलं होतं त्याचं हे लिहिलेलं भाकीत खरं ठरायला जास्त दिवस लागले नाहीत आणि 16 ऑगस्ट 1946 ला जिनांनी जो काही डायरेक्ट ऍक्शनचा हुकूम दिला आणि त्याच्यानंतर जो रक्तरंजित इतिहास आपल्या भारताच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या काळात घडला तो आपल्या आमच्या तुमच्या सगळ्यांना माहितच आहे. मुळात सांगायचंही असे की हे इथपर्यंत झालं परंतु गांधीजींनी त्यांचं जे काही उर्वरित आयुष्य आहे ते मग तिथून पुढचं सगळं आयुष्य हे धार्मिक सलोखा धार्मिक सहिष्णुता आणि शांततापूर्ण सहजीवन यासाठी आरंभलेला तो एक त्यांचा आयुष्य म्हणजे तो थोडक्यात त्यासाठी आरंभलेला एक यज्ञ होता आणि त्या यज्ञामध्ये स्वतःच्याच प्राणाची गांधीजींना कशी आहुती दिली आहुती द्यावी लागली याविषयीची हृदयस्पर्शी विवेचन रामचंद्र गुहांनी या पुस्तकाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये केलेलं सुद्धा
पाहायला भेटते. एकूण ह्या रामचंद्र गुहांच्या पुस्तकामध्ये महात्मा गांधीजींच्या या हृदयस्पर्शी शेवट सुद्धा आणि त्याचबरोबर एकूण गोष्टींमधला सहभाग, एकूण गोष्टींमधलं कार्य आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही विवादित गोष्टी राहिलेल्या आहेत त्यांच्यातील चुकीच्या अर्थानं चर्चा करणं हे किती चुकीचं आहे हे स्पष्टपणे गुहांनी आपल्या नजरेतून वेगवेगळ्या महत्वाच्या संदर्भासह स्पष्ट केलेलं आम्हा तुम्हाला पाहायला भेटते. 1946 दंगलीच्या वेळेस बंगालमध्ये जो हिंसाचार आगडोंब उसळून आला होता त्यावेळेस हेरिस अलेक्झांडर न गांधीजींना एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये सांगितलं की तुम्ही जर सुरावर्दींचं मत परिवर्तन करू शकलात तर बंगालमधला हा हिंसाचार नक्कीच आटोक्यात येऊ शकतो. तेव्हा गांधीजींनी त्या गोष्टीकडे एक आव्हान म्हणून पाहिलं आणि त्यांनी असा पण केला की जोपर्यंत तिथे शांतता प्रस्थापित होणार नाही तोपर्यंत मी तिथूलचा मुक्काम दुसरीकडे हलवणार नाही. मग श्रीरामपूर असेल, नवाखालीत असेल, या ठिकाणापासून त्यांनी आपल्या शांतता कार्याला सुरुवात केली. ज्यावेळेस त्यांनी आपलं शांतता कार्याला सुरुवात केली तेव्हा 1940 मुस्लिम लीगच्या लाहोर अधिवेशनामध्ये स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव मांडणारा फजलुल हक हा जो काही मुस्लिम लीगचा तत्कालीन अध्यक्ष होता त्या अध्यक्षांना हे गांधीजींचं 1946 मधलं शांतता कार्य पाहिलं आणि ते कार्य पाहून तो माणूस प्रभावित झाला आणि त्यांनी म्हणजे तत्पूर्वीच मुस्लिम लीगचे जे काही जिना होते त्या जिनांपासून हा माणूस वेगळा झाला होता. त्याचा असा आरोप होता की जिना हे बंगालमधील मुस्लिमांकडे म्हणावं तेवढं लक्ष देत नाहीये आणि तो गांधीजींना जेव्हा गांधीजींचं कार्य पाहून जेव्हा तो गांधीजींना येऊन भेटला तेव्हा त्याचं मत परिवर्तन झालं आणि त्यानं राहिलेलं जे काही आयुष्य आहे ते उर्वरित आयुष्य हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील सौहार्द निर्माण करण्यासाठी यांच्यात एकोपा निर्माण करण्यासाठी राहिलेलं आयुष्य वेचलेलं म्हणजे गांधीजींच्या प्रभावाखाली येऊन त्यानं स्वतःचं आयुष्य कसं परिवर्तन करून आणलं हे गुहांनी या पुस्तकामध्ये मांडलेलं पाहायला भेटतंय. एवढंच नाही तर त्याच्यानंतर सुरावर्दीच्या बाबतीत सुद्धा हेच घडलं आणि त्यानं सुद्धा राहिलेलं आयुष्य हिंदू मुस्लिम यांच्या एकोप्यासाठी वेचलं. याच कालखंडामध्ये याच कार्यकाळामध्ये हा जो काही 43 दिवसाचा कालावधी होता गांधीजींचा बंगालमधील त्या 43 दिवसाच्या दरम्यान अमेरिकेहून एक पत्रकार आला होता फिलिप स्टालबोट नावाचा. त्या पत्रकाराच्या कानावर जेव्हा ही गोष्ट गेली तेव्हा तो गांधीजींचं हे शांतता कार्य पाहण्यासाठी नवाखालीमध्ये गेला तेव्हा त्यानं त्या ठिकाणी पाहिलं की शांतीचे मंत्र आणि गाणे गात एक माणूस क्रश देह असलेला एक माणूस समोर चालतोय त्या माणसाचं नाव गांधी आणि त्या गांधीजींच्या पाठीमागं शेकडो आबाल वृद्ध एका खेड्यातून दुसऱ्या खेड्यात जाताना त्यानं पाहिले आणि अगदी हिंसेच्या गर्तेत बुडालेल्या या परिस्थितीमध्ये हा माणूस शांततेच्या मार्गाने आपलं म्हणणं लोकांना सांगतोय अहिंसेचा मार्ग दाखवतोय अहिंसेचं तत्वज्ञान सर्वसामान्यांना समजावून सांगतोय हे सगळं पाहून तो माणूस हेलवून गेला पत्रकार असलेला आणि त्यांना असं एका ठिकाणी म्हणजे खरं तर आपण आजच्या समाजात संत पाहतो का याविषयी लिहायला सुरुवात केली आणि त्यानं लिहिलं की जर कुणाला संतांचं दर्शन घ्यायचं असेल त्याची प्रत्यक्ष यात्रा जर पाहायची असेल तर हे दृश्य पहा म्हणजे गांधीजींच्या त्या यात्रेकडे पाहून तो असं म्हणतो की हिंदुस्थानात संतत्वाची संकल्पना इथं प्रत्यक्षात साकार झालेली मी पाहिली. एक क्रशवृद्ध देह त्यांनी सर्व ऐहिक सुखाचा त्याग केला आहे तो अनवाणी पायाने थंड धरतीवर चालत चालत एका महान असलेल्या मानवी देहाचा पाठपुरावा करत आहे म्हणजे हिंसेनं काहीही साध्य होत नाही प्रत्येक गोष्टीला आपण हिंसेशिवाय सुद्धा उत्तर देऊ शकतो हे स्पष्ट करण्याचं काम जसं गांधीजींनी आपल्या आयुष्यभरामध्ये केलेलं आम्हाला तुम्हाला पाहायला भेटतं अगदी हेच तो पत्रकार इथं स्पष्ट करतो की एका महान ध्येयाचा पाठपुरावा गांधीजी कसे करत आहेत त्याबद्दलचं विस्तृत वर्णन या पत्रकारानं केलेलं आम्हा तुम्हाला पाहायला भेटतंय. म्हणजे हे गांधीजींचं कार्य शांतता प्रस्थापित करण्याचं म्हणजे शांततेच्या मार्गाने शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेलं कार्य खरंच किती महान होतं याविषयीचं सुद्धा गुहांनी आपलं ते कार्य आपल्या द इयर्स दॅट चेंज द वर्ल्ड या पुस्तकामध्ये विशद केलेलं पाहायला भेटतंय. गांधीजींनी जे काही शांततेच्या मार्गाने काम केलं ते खरं तर त्याला एक नैतिक बळ पणाला लावून बंगालमध्ये ते काम केलं होतं आणि हे पाहून स्वतः माउंट बॅटननं सुद्धा वन मॅन बाउंड्री फोर्स ही असं गांधीजींचं वर्णन केलेलं पाहायला भेटतंय. एवढंच नाही तर अनेक वेळा गांधीजींचं शांतता च्या नोबेल प्राईज साठी सुद्धा मानांकन झालेलं पाहायला भेटतंय
आणि 1930 मध्ये टाइम्स या साप्ताहिकानं गांधीजींना मॅन ऑफ द इयर्स म्हणून सुद्धा हा सन्मान सुद्धा टाइम्स या साप्ताहिकानं बहाल केलेला पाहायला भेटते. खरं तर थोडस अगोदर जाऊन जर आपण जिनांबद्दल आणि एकूण पाकिस्तानच्या फाळणीबद्दल विचार केला तर जिनांनी असं ज्यावेळेला पाकिस्तानची मागणी केली होती तेव्हा ती किती चुकीची आहे आणि अतार्किक याच्यावरून नेहरूंनी त्याची खिल्ली उडवली होती. त्याला कारण सुद्धा तशी आहेत कारण ज्यावेळेस त्याचे होणारे परिणाम आहेत ते खूप वाईट आहेत हे सगळ्यांना माहीत होतं. मुळात ते जिनांनी का समजून घेतले नसावेत हाच वारंवार पडणारा प्रश्न सुद्धा गुहांनी आपल्या या पुस्तकामध्ये मांडलेला पाहायला भेटतो. गुहा म्हणतात की गांधीजींनी म्हणजे जेव्हा आपण पाहतो की गांधीजींनी त्याच्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील पर्सनल लाईफ मधील मग ते अगदी यौन संबंध असतील काम जीवन असेल या संदर्भात सुद्धा अनेक वेळा खुलेआमपणे भाष्य केलेलं पाहायला भेटतंय. पण जिनांनी मात्र तसं कधीच भाष्य म्हणजे कोणत्याच बाबतीत त्यांचं राजकीय आयुष्य असेल वैयक्तिक आयुष्य असेल कोणत्याच बाबतीत खुलेआमपणे भाष्य केलेलं नाही आणि म्हणून बऱ्याच गोष्टी या जिनांच्या आपल्यापर्यंत म्हणजे त्यांची मतं वगैरे आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही येत. मात्र जिनांनी एकदा हेलिकॉप्टर मधून एका पत्रकारासोबत प्रवास करत असताना ज्यावेळेस फाळणीनंतर निर्वासितेचे लोंढे इकडून तिकडे वाहत होते सगळं काही असं विदारक अशी परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा त्या पत्रकारांना असं लिहून ठेवलेलं आहे की जिनांना हे सगळं खूप ते सगळं पाहून पश्चाताप झालेला होता. म्हणजे असं जिनांचं मत सुद्धा नंतर जिनांनी स्वतःला सुद्धा म्हणजे स्वतःच्या मनाला प्रायश्चित्त द्यावं अशी म्हणजे असं इतकं वाईट जिनांना सुद्धा वाटलं होतं असं त्या नय्यर या पत्रकाराचा संदर्भ देऊन गुहा आपल्या पुस्तकामध्ये स्पष्ट करतात. म्हणजे थोडक्यात सांगायचंय काय की गांधीजींनी प्रत्येक गोष्टी ह्या आपल्यासमोर खुल्या केलेल्या किंवा मोकळेपणानं आपल्यासमोर बांधलेल्या पाहायला भेटतात. गांधीजींची म्हणजे गांधींचा जो काही साऊथ आफ्रिकेतील सहकार्य होता हेनरी पोलेक नावाचा त्याने 1934 मध्ये असं लिहून ठेवलं होतं की एखाद्या देहासाठी अगदी देहत्याग करण्याची गांधीजींची जी काही पद म्हणजे प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला जर ध्यानात ठेवून एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करत असताना त्यांना जर आयुष्य वेचावं लागलं किंवा त्यांना आयुष्य जरी संपवावं लागलं तरी सुद्धा ते मागं हटणारे नाहीत असं त्यांना लिहून ठेवलं होतं आणि त्यांची भविष्यवाणी लगेच म्हणजे 12-13 वर्षानंतर कशी खरी ठरली हे तर आपण इतिहासामध्ये पाहिलेलेच. 30 जानेवारी 1948 ला गांधीजींनी आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला. खरं तर ह्या माणसाचं आयुष्य जरी म्हणजे 1948 ला संपलं असलं तरी सुद्धा त्यांनी दिलेला जो काही विचारांचा संदेश होता तो अजरामर राहावा असंच काहीसा होता. म्हणजे हिंसेच्या या सगळ्या जगामध्ये त्या काही गोष्टींना अहिंसेनं उत्तर देणं शांतता मार्गानं आपलं मानणं स्पष्ट करणं ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या होत्या त्या गुहा आपल्या पुस्तकामध्ये विशद करतात. मिया इफ्तिकारुद्दीन हा सुरुवातीला काँग्रेस मध्ये होता आणि नंतर काही काळानंतर जेव्हा त्यानं मुस्लिम लीग जॉईन केली तेव्हा पाकिस्तानमध्ये त्यांची सुशीला नय्यर यांच्यासोबत भेट झाली. गांधीजींच्या मृत्यूनंतर त्यांना सुशीला नय्यरची भेट झाल्यानंतर त्यांना सांगितलं की आज जे काही गांधीजींचा मृत्यू झालेला आहे त्या सगळ्या गोष्टीसाठी आपण स्वतः जिम्मेदार आहोत. म्हणजे काय तर त्या काही माणसांना हे सुद्धा माहीत होतं की आपण जर समजा चुकीचा मार्ग निवडला नसता म्हणजे अगदी त्या मिया इफ्तिकारुद्दीनचं उदाहरण सांगायचं झालं किंवा अनेक अशा काही मुस्लिम लीगमध्ये बरेच माणसं होती नेते होते ज्यांना गांधींच्या मृत्यूनंतर समजलं की गांधीजी हे खरं तर हिंदुत्ववादी नव्हते ते मुस्लिमांच्या खरं तर भवितव्यासाठी किंवा मुस्लिमांच्या हितासाठी त्यांना मरण पत्करावं लागलं हे सुद्धा आज बऱ्याच अंशी म्हणजे मुस्लिम लीग मधल्या नेत्यांना सुद्धा मान्य असल्याचं गुहा आपल्या पुस्तकामध्ये स्पष्ट करतात. त्यावेळेस पाकिस्तानच्या पाकिस्तान टाइम्स या वृत्तपत्रानं सुद्धा अगदी मनापासून गांधीजींना कुर्णिसात केलं होतं आणि गांधीजींना श्रद्धांजली वाहताना पाकिस्तान टाइम्स मध्ये असं लिहिलं होतं की आपल्याच धर्मासाठी धर्माच्या लोकांसाठी मरणारे इतिहासात अनेक जण जननायक होऊन गेले परंतु दुसऱ्या धर्माच्या लोकांसाठी आपल्याच धर्माच्या लोकांशी प्रसंगी लढणारे योद्धे इतिहासात फारसे आढळत नाहीत आणि गांधीजी हे त्यापैकीच एक अलौकिक असं व्यक्तिमत्व होत. सुरुवातीला त्या धर्मोपदेशकानं सांगितल्याप्रमाणे गांधीजींच्या आयुष्य गांधीजींना शेवटी आपल्यातून असाच आपल्या साम्राज्याखातर उद्दात्त निरोप घ्यावा लागला हे मला वाटतं त्या धर्मोपदेशकाचे शब्द खरे ठरल्याचं आपल्याला लक्षात येतं.
मुळात गांधीजींना म्हणजे आपल्या स्वराज्य प्राप्तीसाठी जेवढं ब्रिटिशांविरुद्ध लढायचं, ब्रिटिशांविरुद्धचा त्यांचा लढा तर शांततेच्या मार्गाने होता, ते नाकारता येणार नाही. मात्र स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये मुस्लिम लीग हे स्वकीय होते, म्हणजे आपल्यातलेच, म्हणजे आपल्याला ब्रिटिशांविरुद्ध लढण्यापेक्षा स्वकीयांविरुद्धच गांधीजींना आणि पर्यायाने काँग्रेसला कसं लढावं लागलं. एवढंच नाही तर मुस्लिम लीगला मुस्लिम लीग विरुद्ध लढण्यातच, म्हणजे त्यांना समजावून सांगण्यातच किती वेळ खर्च झाला, आणि त्याच्या माध्यमातून आपली, म्हणजे थोडक्यात आज जर सांगायचं झालं तर अनेक हिंदू जमातवादी आजही गांधीजींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडून स्वतःला धन्य मानून घेतात. म्हणजे हा गैरसमज आज आपल्याला गांधीजींच्या बाबतीत झालेला पाहायला भेटतो. त्याचं कारण असं आहे की हिंदुत्ववाद्यांना गांधीजी मुस्लिम धार्जीने वाटतात, तर मुस्लिमांतील काही जणांना गांधी हे हिंदुत्ववादी वाटतात. म्हणजे अशा चौकटीवर गांधीजी उभे असलेले आम्हाला तुम्हाला पाहायला भेटतात. मात्र गांधीजींच्या एकूण बाकी, म्हणजे जे स्वराज्य मिळवण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध शांततेच्या मार्गाने पुकारलेला लढा असेल, पाकिस्तान वेगळं कसं निर्माण होणार नाही याच्यासाठी जीवाचे केलेले आटोकात प्रयत्न असतील, त्यानंतर त्यांचा जो काही सगळ्यात महत्वाचा दुसरा अजेंडा राहिलेला आहे तो म्हणजे स्वराज प्राप्तीनंतरचा अस्पृश्यता निवारण, याच्यासाठी सुद्धा गांधीजींनी कसे निकराचे प्रयत्न केलेले ते सुद्धा आम्हाला तुम्हाला पाहायला भेटतात या गुहांच्या पुस्तकामध्ये. गुहा असं स्पष्ट करतात की गांधीजी हे भारतातील एक सर्वोच्च असे नेते होते, म्हणजे असे एक सुवर्ण नेते होते ज्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी मनापासून अगदी निकराचे प्रयत्न केले. म्हणजे या गुहांच्या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजी यांच्यावर तपशीलवार विश्लेषण आलेलं आहे. त्यामध्ये अस्पृश्यतेला कलंक मानणारे गांधीजी आणि अस्पृश्यता निवारणासाठी निकराचे प्रयत्न करणारे आंबेडकर या दोघांमधील अनेक गोष्टी, अनेक घटना, त्यांचे संवाद रामचंद्र गुहांनी आपल्या पुस्तकामध्ये मांडलेले पाहायला भेटतात. हरिजनांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून केरळमधील गुरुवायूर या मंदिरापासून ते मदुराई मधील मीनाक्षीपुरम या मंदिर, असं ती, म्हणजे त्या मंदिराविरुद्ध पुकारलेला लढा गांधीजींच्या, म्हणजे ते इतिहासातील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काळाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य, म्हणजे या जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांभोवतीच्या वलयामधल्या गोष्टी असल्या तरी गांधीजींनी केलेलं कार्य सुद्धा खूप महत्वाचं आहे हे गुहा आपल्या या पुस्तकामध्ये विशद करतात. वर्णाश्रम बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर गांधीजींच म्हणजे देणगीचं प्रकरण हे आपण ऐकलेलंच आहे, सगळ्यांना माहितच आहे. म्हणजे जे काही आपल्या त्यांचा एक आश्रम होता त्या आश्रमामध्ये, म्हणजे थोडक्यामध्ये सुरुवातीचं जे काही गांधीजींचा सुरुवातीचा काळ आहे त्या सुरुवातीच्या काळामध्ये गांधीजी प्रतिगामी, त्यांचं जे काही व्यक्तिमत्व होतं ते प्रतिगामी असल्यासारखं होतं. मात्र त्यांच्या सुरुवातीच्या काळाचं फक्त परीक्षण करायचं आणि त्यांना प्रतिगामी ठरवून त्यांचा प्रतिगामित्वाचा शिक्का मारून मोकळं व्हायचं हे खरं तर किती चुकीचं आहे हे ही चूक सुद्धा गुहा आपल्या पुस्तकामध्ये स्पष्ट करतात. एकूण वर्णाश्रम धर्माबाबत किंवा वंश किंवा वर्णभेदाबाबत जर बोलायचं झालं तर गांधीजींनी, म्हणजे एकूण आपल्या या समाजामध्ये जे काही गांधीजींचं मत परिवर्तन, म्हणजे प्रतिगामित्वापासून ते पुरोगामित्वापर्यंत किंवा वंशभद अस्पृश्यता निवारण ह्या कार्यामध्ये गांधीजींना जास्त कार्य करण्याची ओढ जर कशामुळे निर्माण झाली असेल आणखी पटीनं, तर गुहास स्पष्ट करतात की आयुष्याच्या मधल्या टप्प्यामध्ये त्यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत झालेली भेट असेल. आपल्या या पुस्तकामध्ये गुहा स्पष्ट करतात की गुहांनी म्हटलेलं आहे की ज्यावेळेस 14 ऑगस्ट 1931 गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा ते असं म्हणतात की गांधीजींनी याच्या अगोदर सुद्धा, म्हणजे यंग इंडियामध्ये जे काही लिहिलं होतं त्या लिहिलेल्या यंग इंडियामध्ये लिहिलेल्या प्रकरणाचा एक संदर्भ घेऊन गुहा असं स्पष्ट करतात की महाडमध्ये झालेल्या 14 तऱ्हेच्या त्या सत्याग्रहाची सुद्धा स्तुती गांधीजींनी आपल्या यंग इंडिया या वृत्तपत्रामध्ये केली होती. गांधींना आंबेडकरांच्या पार्श्वभूमीची पुरेशी खर तर कल्पना नव्हती. त्यांना असं वाटत होतं की टिळक किंवा गोखले आगरकर हे जे असे उच्चवर्णीय आहेत चांगल्या परिस्थितीनं आलेले आहेत, असंच काहीसा पूर्वग्रह म्हणजे गांधीजींचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत होता. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या परिस्थितीनं आले, ज्या परिस्थितीचे चटके सहन करून आलेले आहेत
त्याची पूर्वकल्पना गांधीजींना नव्हती आणि त्याचा परिणाम असा झाला की जे काही अस्पृश्यता निवारण्यासाठी जे काही चर्चा व्हायची ती चर्चा अगदी मुळापासून होण्याऐवजी आदेश दिल्यासारखी किंवा थोडं उत्तेजन दिल्यासारखी झाली आणि नेमकं हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पटलं नसावं आणि त्यांच्या जे काही मैत्रीचे संबंध प्रस्थापित व्हायला पाहिजे होते किंवा जे काही बोलण्यात एकरूपता यायला पाहिजे होती ती दुर्दैवानं आली नाही असं गुहा आपल्या या पुस्तकामध्ये स्पष्ट करत असल्याचं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर जे आपले समजा एक सिनियर ज्युनियर हा जो भाग असतो अगदी तसंच काहीस त्यांच्या चर्चेबाबत झालेलं असावं असं सुद्धा गुहा आपला निष्कर्ष मांडतात आणि ते म्हणतात की एखाद्या ज्येष्ठ माणसाच्या वागणुकीमध्ये वयानं अथवा अनुभवानं लहान असणाऱ्या माणसाशी वागताना एक प्रकारचा आविर्भाव दिसून येतो. अगदी तसाच गांधींचा आंबेडकरांबाबत होता असा गुहा आपल्या पुस्तकामध्ये निष्कर्ष मांडताना दिसून येतात. कदाचित त्यांच्यामुळे त्यांचं मैत्र जमलं नाही किंवा सूर जुळे नसतील अशी सुद्धा शंका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून व्यक्त केलेली. आणि सगळ्यात शेवटी जर सांगायचं झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत किंवा महात्मा गांधीजींच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संवादाच्या बाबतीत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत गुहा असं म्हणतात की आंबेडकरांचा गांधी विरुद्ध समजू शकतो पण गांधींनी अस्पृश्यतेविरुद्ध अखिल हिंदुस्थानभर जी काही चळवळ उभारली होती त्याच्यानंतर शास्त्र आणि शास्त्र वचन नाकारण्याचं सुद्धा काम केलं होतं. तसंच मी फक्त सवर्णांच्या आणि हरिजन यांच्यात होणाऱ्या आंतरजातीय विवाहालाच उपस्थित राहील असं सुद्धा गांधीजींनी शेवटच्या टप्प्यावर घोषित केलं होतं. विचार करा त्यावेळेस गांधीजींना जे काही हिंदुत्ववादी कर्मठ लोक होते त्यांच्या किती विरोधाला विरोधाला सामोरे जावं लागलं असं याची आपण आजही कल्पना करू शकतो. एवढंच नाही तर गांधीजींना महात्मा म्हणण्याऐवजी दुरात्मा म्हणण्यात आलं होतं. 1934 त्यांच्या पुण्याच्या तुळशीबागेतल्या सभेवर बॉम्ब टाकून त्यांची हत्या करण्याचा सुद्धा एक प्रयत्न झाला होता. एवढंच नाही तर त्यांच्या अंगावर विष्ठा टाकण्याचं सुद्धा काम केलं होतं. म्हणजे थोडक्यात काय तर गांधी आणि आंबेडकरांच्या भूमिका आणि कार्य हे परस्पर पूरक होत असं समन्वयवादी दृष्टिकोन गुहा आपल्या या पुस्तकाच्या माध्यमातून मांडतात. थोडक्यात नंतर ते त्याचा समारोप करत असताना असं म्हणतात की दलितांमधून उदयाला आलेला सर्वात महान नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सवर्णांमधून अस्पृश्यता निवारणासाठी काम करणारे सगळ्यात महान नेते म्हणजे महात्मा गांधीजी. या दोघांचा वारसा जर एकत्रितपणे पुढे चालवण्यातून दलितांवर होणारे अन्याय आणि अत्याचार आणि त्यांच्या विरुद्ध होणारा जो काही भेदभाव आहे तो भेदभाव नक्कीच आपल्या सगळ्यांना कमी करता येईल असा विश्वास सुद्धा गुहा आपल्या या द इयर्स दॅट चेंज द वर्ल्ड या पुस्तकाच्या माध्यमातून मांडत असलेले आम्हा तुम्हाला पाहायला भेटते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुभाषबाबूंवर अन्याय झाला होता असंही बोललं जातं कारण सुभाषबाबूंना पोलिसांची नजर चुकून परदेशात पलायन करावं लागणं अक्षराष्ट्रांशी आघाडी करावं लागणं असेल ही आझाद हिंद सेनेची स्थापना करावी लागणं असेल या सगळ्या गोष्टीतून सुभाषबाबूंवर कुठेतरी अन्याय झाला अशी चर्चा केली जाते. मात्र गुहा आपल्या याच पुस्तकामध्ये सांगतात की 1938 गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी सुभाषबाबूंचं नाव सुचवलं होतं. त्याला वल्लभभाई पटेलांनी विरोध केला होता मात्र तो विरोध न जुमानता त्यांनी नाव सुचवण्याचं काम केलं होतं. 1939 सुभाषबाबूंनी जेव्हा दुसऱ्यांदा अध्यक्ष पदासाठी व्यूहरचना आखली तेव्हा वल्लभभाई पटेलांनी वर्किंग कमिटीचा राजीनामा देण्याचा त्याच्यानंतर कसल्याही प्रकारचं सहकार्य न करण्याचं धोरण सुद्धा म्हणजे आखलं होतं किंवा योजना बोलून दाखवली होती. त्याच अनुषंगानं त्या संदर्भातले जे काही संदर्भ धुंडाळत असताना गुहांना एक पत्र सापडलं रवींद्रनाथ टागोरांनी गांधीजींना लिहिलेलं. त्या पत्राच्या माध्यमातून रवींद्रनाथ टागोरांच्या म्हणजे थोडक्यात कवींच्या अंतर्मनातील प्रादेशिकतावाद समोर आलेला सुद्धा गुहा आपल्या या द इयर्स दॅट चेंज द वर्ल्ड या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडतात. खर तर गांधीजी या म्हणजे सुभाषबाबूंच्या प्रकरणाकडे थोडस वेगळ्या नजरेनं पाहतात. ते म्हणतात की जेव्हा महात्मा गांधीजीचा वाढदिवस होता त्या वाढदिवसादिनी सुभाषबाबूंनी राष्ट्राला उद्देशून केलेलं भाषण असेल किंवा त्यांची जी काही आझाद हिंद सेना आहे त्या आझाद हिंद सेनेच्या तिन्ही ब्रिगेड्सना गांधी नेहरू आणि मौलाना आझाद अशी दिलेली नावं असतील किंवा गांधीजींच्या नजरेतून सुभाषबाबू हिंदू आणि मुस्लिम सौहार्दाचे पुरस्कर्ते असणं या गोष्टी असतील त्या माध्यमातून सुभाषबाबू आणि गांधीजी यांचे संबंध आपल्याला या ठिकाणी लक्षात येतात आणि ते चांगले संबंध गुहांनी या पुस्तकाच्या माध्यमातून नमूद केलेले
या पुस्तकात पाहायला भेटतात. त्याच्यानंतर भगतसिंगांबद्दल एक खूप विवादित अशी चर्चा महात्मा गांधींच्या बाबतीत केली जाते. मात्र गुहा आपल्याला असा प्रश्न विचारतात की असे कोणते नेते आहेत, म्हणजे पटेल आहेत की सावरकर आहेत का सुभाष बाबू आहेत, नेमकं असे कोण आहेत ज्यांनी भगतसिंगांची फाशी रोखण्यासाठीचा प्रयत्न केला होता. उलट गांधीजींनी केलेला प्रयत्न तरी अगदी संदर्भासह मांडण्याचं काम गुहांनी या पुस्तकामध्ये केलेलं सुद्धा पाहायला भेटतं. गांधीजी एखाद्या राजकीय नेत्याला, समाज सुधारकाला किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसांना टोलेजंग आणि उत्तुंग व्यक्तिमत्व वाटवं त्यात काही वाद नाही. मात्र एखाद्या शास्त्रज्ञाच्या नजरेतून सुद्धा गांधी ही जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती असावी याविषयीचं सुद्धा मत गुहा आपल्या पुस्तकामध्ये मांडतात. आणि ते सांगतात की 1930 जेव्हा टाइम्स या मासिका साप्ताहिकानं गांधीला मॅन ऑफ द इयर्स म्हणून संबोधलं होतं तेव्हा अमेरिका खूप खटपटत होती गांधीजींनी अमेरिकेत यावं, आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. मात्र गांधीजी कधीही अमेरिकेत गेले नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा बर्लिनला आइन्स्टाईनची अभ्यासिका होती त्या अभ्यासिकेमध्ये 3 छायाचित्र लटकवलेली होती भिंतीवर. ते म्हणजे पहिलं एक न्यूटनचं होतं, दुसरं मॅक्सवेलचं होतं आणि तिसरं फॅरेडेचं होतं. हे 3 शास्त्रज्ञांची छायाचित्र, ते 3 शास्त्रज्ञ न्यूटनला सगळ्यात आइन्स्टाईनला सगळ्यात महत्वाची वाटत होती. मात्र जेव्हा तो अमेरिकेच्या प्रिस्टन विद्यापीठामध्ये आला तेव्हा प्रिस्टनच्या अभ्यासिकेमध्ये त्यानं 4th छायाचित्र लटकवलं होतं आणि ते छायाचित्र होतं महात्मा गांधीजींचं. 1954 जेव्हा एक शास्त्रज्ञ आइन्स्टाईनच्या अभ्यासिकेमध्ये गेला तेव्हा त्याला तिथं ते 4 नाही तर तिथं 1 छायाचित्र दिसलं, बाकीचे 3 न्यू आइन्स्टाईननं काढून ठेवले होते. तेव्हा त्या संदर्भात शास्त्रज्ञानं आइन्स्टाईनला विचारलं हे का छायाचित्र लटकवलं. तेव्हा आइन्स्टाईननं सांगितलं की जगात सगळ्यातली सगळ्यात श्रेष्ठ व्यक्ती जर कोणती असेल आपल्या युगातली तर ती म्हणजे महात्मा गांधीजी. मला वाटतंय म्हणजे एकूण शास्त्रज्ञाच्या नजरेतून सुद्धा महात्मा गांधींचं मोठेपण किती स्पष्ट आणि नितळ होतं हे या ठिकाणी गुहा आपल्या या पुस्तकाच्या माध्यमातून नमूद करतात. एखाद्या व्यक्तीचं चरित्र हे चरित्र काराच्या नजरेतूनच मांडावं लागतं. कारण कधीच कोणता व्यक्ती हा 100% योग्य किंवा 100% चुकीचा नसतो. योग्य असलेल्या व्यक्तिमत्वामध्ये काही ना काहीतरी दोष असतात किंवा खूपच दोषी असलेल्या माणसामध्ये एक काहीतरी गुण दडलेला असतो. असंच काहीसं महात्मा गांधींच्या आयुष्याबाबत सुद्धा होतं हे स्पष्टपणे आणि प्रांजळपणे लेखक रामचंद्र गुहा या पुस्तकामध्ये मांडतात. ते सांगतात की गांधीजींचा स्वभाव हा प्रचंड हिकेखोर होता, प्रचंड हट्टी होते गांधीजी. थोडक्यात सांगायचं झालं तर गांधीजी एकदा त्यांचा म्हणजे मित्र जेव्हा दक्षिण आफ्रिकेतून भारतात येत असताना जे काही बोटीच्या प्रवासामध्ये त्यांच्या मित्रानं खूप महागाची अशी दुर्बीण घेतलेली होती आणि ही जेव्हा गांधींना समजली तेव्हा गांधीजींनी त्या दुर्बिणीकडे पाहिलं मित्राला आणि मित्राला सांगितलं की एवढी महागाची दुर्बीण घ्यायची काय गरज होती, फेकून दे असं सांगितलं. आणि त्या मित्रानं ती गांधीजींचं मन जपण्यासाठी महागाची दुर्बीण फेकून दिली. म्हणजे हे गुहांनी मांडलेलं आहे पुस्तकामध्ये. म्हणजे काय तर गांधीजींचा स्वभाव किती हेकेखोर होता आणि हट्टी होता. हट्टीपणाची एक काहीतरी मर्यादा असते मात्र ती मर्यादा सुद्धा ओलांडण्याचं काम गांधीजी कसे करायचे आणि ती खरं तर किती चुकीची पद्धत होती हे सुद्धा गुहा प्रांजळपणानं आपल्या पुस्तकामध्ये स्पष्ट करतात. सांगायचं झालं तर त्यांचा मुलगा मणिलाल च एका फतिमा नावाच्या मुस्लिम मुलीवर प्रेम होत. त्या दोघांना लग्न करायचं होतं मात्र ह्या लग्नाला गांधीजींनी विरोध केला. म्हणजे एकूण गांधीजींच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करत असताना धार्मिक सलोखा प्रस्थापित करण्याचं काम करणारे गांधीजींनी स्वतःच्या मुलाच्या आंतरधर्मीय विवाहाला विरोध केला हे खरं तर कसं चुकीचं होतं हे गुहा आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून स्पष्ट करतात. त्याच्यानंतर विजयालक्ष्मी पंडित यांचं प्रेम एका मुस्लिम तरुणावर झालं होतं आणि त्यांना त्यांच्याशी लग्न करायचं होतं पण या लग्नाला सुद्धा गांधीजींनी कसा विरोध केला आणि त्याची परिणिती म्हणून शेवटी त्याचा परिणाम म्हणून रणजित पंडित यांच्यासोबत त्यांचं लग्न कसं त्यांचं त्यांना रणजित पंडितांशी कसं लग्न करावं लागलं याचा उहापोह सुद्धा गुहांनी या पुस्तकामध्ये केलाय. त्याच्यानंतर गांधीजींनी आणि गांधीजी असतील किंवा त्यांची ती पिढी असेल त्या पिढीला खरं तर प्रेमविवाह वगैरे हे मान्य नव्हतंच. वडिलांनी लग्न आई वडिलांनी लग्न जमवायचं आणि आपण निवडपणे निवडून दिलेल्या साथीदारासोबत संसार रेखायचा अशा पद्धतीचा एक कार्यकाळ तो होता. ती गोष्ट सोडून द्या. मात्र गांधींनी जे म्हणजे ज्या विचारधारेत काम करतायत किंवा ज्या गोष्टीशी काम ज्या गोष्टीचे विचार ते मांडतात ते खरं तर त्यांनी कुटुंबापासून अंमलात आणायला पाहिजे होते. कदाचित असंच काहीसं गुहांना आपल्या पुस्तकामधून मांडायचं असेल.
त्यांचा जो काही धाकटा मुलगा आहे देवदास आणि राजगोपालाचारी यांची मुलगी लक्ष्मी, या हे दोघांचं सुद्धा एकमेकांवर प्रेम होतं. मात्र दोघांच्याही कुटुंबियांनी जात वेगळी असल्यामुळं त्या विवाहाला विरोध केला. खरं तर गांधींनी एकूण एक आंतरजातीय विवाह म्हणून त्याला खरं तर प्रोत्साहन द्यायला पाहिजे होतं, परंतु गांधींनी तसं केलं नाही. आणि त्यांना 5 वर्ष दूर राहण्याची, त्यांच्या खरंच प्रेमाची खरं प्रेम असेल तर तुम्ही 5 वर्ष एकमेकांपासून दूर राहताल आणि नंतर लग्न करताल, अशी निर्दय परीक्षा गांधींनी आपल्या मुलाची घेतली होती. खरं तर त्यांचं प्रेम सत्य असावं, खरं असावं म्हणून ते दोघं सुद्धा त्या परीक्षेतून उत्तीर्ण झाले आणि शेवटी ते दोघं एकमेकांना भेटले. ही गोष्ट वेगळी, मात्र गांधींनी एवढी निर्दय परीक्षा घ्यायला नको होती असं सुद्धा गुहा आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून व्यक्त करतात. आणि सगळ्यात त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा त्यांचा मुलगा हरिलाल, त्या हरिलाल बाबत एक कठोर निर्णय घेतलेला सुद्धा गुहा आपल्या पुस्तकात मांडतात. ते म्हणतात की स्वतःच्या मुलाच्या विवाहासंबंधी जेवढी ढवळाढवळ करायला नको होती तेवढी ढवळाढवळ गांधीजींनी केली होती. आणि जेव्हा हरिलालला लग्न करायचं होतं तेव्हा त्याला आपली काम असण्यावर असा निष्कारण उद्देश गांधीजींनी केलेला होता तो खरंच किती चुकीचा होता हे सुद्धा प्रांजळपणानं रामचंद्र गुहा आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून नमूद करतात. अशा काही गोष्टी म्हणजे खरं तर गांधीजींच्या वैयक्तिक आयुष्याशी संदर्भात असतील, म्हणजे ज्या गोष्टीत गांधीजींचं वागणं चुकीचं होतं अशा काही गोष्टी प्रांजळपणानं एक चरित्रकार म्हणून रामचंद्र गुहांनी आपल्या या पुस्तकामध्ये नमूद केलेल्या आहेत. गुहा आपल्या द इयर्स दॅट चेंज द वर्ल्ड या पुस्तकामध्ये गांधीजींच्या पर्सनल लाईफ बद्दल बोलत असताना म्हणतात की गांधीजींच्या आयुष्यामध्ये अनेक जगा स्त्रिया आल्या. त्यांच्याबद्दल बोलताना गुहा असं सांगतात की गांधीजींचं कामजीवन याबद्दल सविस्तरपणे या पुस्तकात उहापोह करण्यात आलेला आहे. मात्र आंबट शौकीनपणा अथवा गैरवाटावं असं काहीच नाही. त्याचं कारण असं आहे की स्वतः गांधीजींनीच आपलं आयुष्य जेवढ्या ज्या पारदर्शकतेनं मांडलेलं आहे ते तो पारदर्शकपणा आपण पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे असं गुहा आपल्या पुस्तकात स्पष्ट करतात. दक्षिण आफ्रिकेत असताना सोंजा स्लेशिन असल किंवा मिली पोलॉक असल किंवा मॉड पोलॉक या 3 महिलांबरोबरचं त्यांचं जे काही दृढ स्नेह संबंध होते त्यांच्यापैकी सोंजा ही त्यांची स्वीय सहायक होती. त्याच्यानंतर मिली ही हेनरी पोलॉक यांची या म्हणजे अतिशय जवळचा असलेला जो काही मित्र आहे त्या मित्राची पत्नी होती. आणि मॉड ही त्या मित्राची बहीण होती. त्यापैकी मॉडचं गांधींवर अत्यंत प्रेम होतं, मात्र गांधीजींनी तिला प्रतिसाद दिला नाही. मिली आणि सोंजा यांच्यासोबत त्यांचे गांधीजी बेधडकपणे बोलू शकत होते, बऱ्याच गोष्टींवर टीकाही करायचे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये गुहा स्पष्ट करतात की त्यांच्यामधील आदर हा मैत्रीचा त्यांच्या पाया होता. हिंदुस्थानातून परत आल्यानंतर त्यांचं आणि सरला देवी चौधरी यांचं जे काही प्रेम प्रकरण आहे हे बऱ्याच वेळेस चर्चेला जातं, अगदी वेगळ्या अर्थाने चर्चेला जातं. मात्र गुहा आपल्या पुस्तकामध्ये खूप सारे महत्वाचे संदर्भ देऊन असं स्पष्ट करतात की गांधीजी जेव्हा लाहोरला असताना सरला देवींना पहिल्यांदा भेटले होते ते त्यांच्या घरी राहिले होते, तेव्हापासून त्यांचे सूर जुळले. आणि ते इतके जुळले की गांधीजी ज्यावेळेस कालेन बाखला एक पत्र लिहिलं होतं गांधीजींनी, ती कालेन बाखला लिहिलेल्या पत्रामध्ये असं सांगतात की मला एक आध्यात्मिक पत्नी भेटली. गांधी आणि सरला देवी यांच्यामध्ये कधीही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नव्हते, मात्र गांधी इतके वाहवत गेले होते की आपल्या दुसऱ्या पत्नी संबंधी आपली बाजू जाहीर करण्याचं सुद्धा त्यांनी ठरवलं होतं. मात्र इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही त्यांचे ज्येष्ठ सहकारी होते राजगोपालाचारी अर्थात ज्यांना राजाजी म्हटलं गेलेले, ते राजाजींनी गांधीजींना समजावून सांगितलं आणि ते तसं करण्यापासून रोखलं. याच्यामध्ये राजाजी गांधीजींना असं लिहितात की आपल्याकडे जनता महात्मा म्हणून पाहते आणि आपले संतत्वाचे वलय या तथाकथित दुसऱ्या विवाहामुळे कदाचित नष्ट होऊ शकतं, आपल्या शुद्धत्वामुळं आणि आपल्या त्यागमय निसंगपणामुळं आपण संपूर्ण हिंदुस्थानचे आशा स्थान आहात, हे सर्व काही आगीत होरपळून जाईल नष्ट होईल असा इशारा दिल्यावर गांधींनी हा विचार सोडून दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे साबरमती आश्रमामध्ये गांधीजींनी जो काही सरला देवी यांच्यासोबत केलेला पत्रव्यवहार आहे तो पत्रव्यवहार एक संदर्भ म्हणून सापडू शकला नाही अशी खंत सुद्धा गुहांनी आपल्या पुस्तकामध्ये व्यक्त केलेली आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय तर गांधीजींबद्दलच्या वैयक्तिक आयुष्यात असलेली वैयक्तिक आयुष्यातील घटना सुद्धा
गुहाने आपल्या या पुस्तकाच्या माध्यमातून अगदी स्पष्टपणे विशद केलेल्या पाहायला भेटतात. शेवटी अगदी समारोपाच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर मला गुहांच्या नजरेतून या पुस्तकाबद्दल आणि एकूणच गांधीजींच्या व्यक्तिमत्वाबद्दल एवढं सांगता येईल की एकूण म्हणजे संक्षिप्तपणे सांगायचं झालं तर सत्याग्रहाची शिकवण देण्याचं महत्वाचं काम गांधीजींच्या या टोलेजंग आणि उत्तुंग व्यक्तिमत्वातून होतं. आंतरधर्मीय सद्भावना असं त्याचबरोबर पर्यावरण विषयक जबाबदारीची जाणीव करून देणं ब्रिटिश साम्राज्याला पायउतार होण्यासाठी शांततेच्या मार्गानं गांधीजींनी केलेले प्रयत्न आणि तेवढंच महत्वाचं म्हणजे अस्पृश्यता निवारणासाठी देशव्यापी मोहीम सत्याचे प्रयोग आणि पालन तसेच सत्याचा अदम्यपणे घेतलेला आणि पुष्कळ अंशी यशस्वी झालेला शोध 1979 वर्षाच्या आयुष्यात या माणसानं जगासाठी केवढं मोठं संचित करून ठेवलं आणि त्या माणसानं शेवटी 30 जानेवारी 1948 आपल्या सगळ्यातून निरोप घेतला असं टोलेजंग आणि उदात्त व्यक्तिमत्व होतं महात्मा गांधीजींचं. धन्यवाद.